तर इथं मी एक वाटी रवा घेतलेला आहे नॉर्मली जो घरी वापरतो तो रवा आहे त्याच वाटीनं अर्धी वाटी दही घ्यायचं आहे आता दही आणि रवा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी अर्धी वाटी पाणी टाकून घेत आहे आणि पाणी टाकून झाल्यानंतर पुन्हा याला मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आणि रेस्टला पाच मिनटे भिजत ठेवायचं आहे त्यानंतर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी पालकची पाणी घेतलेली आहेत त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या एक छोटासा आल्याचा तुकडा आणि अर्धा कप पाणी टाकून मिक्सरमध्ये आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आता ही पेस्ट बनवून तयार झालेली आहे आता आपण जो रवा भिजत ठेवलेला होता तो रवा पाहूया तर हे छान रवा फुललेला आहे आता यामध्ये आपली जी पालकची पेस्ट होती ती टाकून घेऊया आणि रवा आणि पालकची पेस्ट हे मिक्स करून घेऊया जर तुम्हाला दाट सर वाटत असेल तर इथं थोडंसं पाणी तुम्ही टाकू शकता आता यामध्ये मी एक बारीक चिरलेला कांदा थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि इथं मी एक वाटी ग्रेटेड चीज टाकून घेत आहे जे चीज क्यूब असतात ते दोन चीज क्यूब इथे घेतलेले आहेत त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी एक छोटा चमचा इनो टाकून घेत आहे तुम्ही इनोऐवजी खाण्याचा सोडा देखील इथे टाकू शकता आणि हे टाकून झाल्यानंतर एकाच दिशेने एक दोन ते तीन मिनटांसाठी फेटून घ्यायचं आहे म्हणजे बेटर हे छान फुलतं आता बेटर बनून तयार झालेलं आहे गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे आता तव्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तव्यावरती आणि त्यानंतर इथं एक छोटा चमचा घेऊन छोट्या चमच्याच्या मदतीनं अगदी छोटे छोटे असे हे पॅनकेक जसं बनवतो त्या पद्धतीनं बनवून घ्यायचे आहेत असं बॅटर पसरवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आणि मीडियम फ्लेमवरती यांना एक दोन ते तीन मिनटे भाजून घ्यायचं आहे वरून थोडंसं कोरडं वाटल्यानंतर तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकून झाल्यानंतर हे पलटी करून पुन्हा याला एक दोन ते तीन मिनटे दुसऱ्या बाजूने देखील भाजून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर दुसऱ्या साईडनं देखील इथं तेल लावून घेऊ शकता तर तीन ते चार मिनटात आपले हे मस्त कुरकुरीत असे पॅनकेक रव्याचे म्हणा किंवा तुम्ही याला रव्याच्या पुऱ्या देखील म्हणू शकता रवा पालक आणि चीज वापरून बनवलेल्या पुऱ्या म्हणू शकता अशा पद्धतीनं आपण हे सगळ्या पुऱ्या किंवा हे सगळे पालकचे पॅनकेक बनवून घ्यायचे आहेत आता हे बनवून तयार झाल्यानंतर हे हे खाण्यासाठी आपण इथं मस्त अशी चवदार चटणी बनवणार आहोत तर चटणी बनवण्यासाठी पॅनमध्ये मी अगदी छोटे दोन चमचे तेल घेतलेलं आहे यामध्ये एक चमचा जिरा थोडीशी हिंग त्याचसोबत दोन कांदे अशी मोठी चिरून टाकायचे आहेत एक छोटा आल्याचा तुकडा दोन ते तीन लाल मिरच्या चवीनुसार टाकून घ्यायचे आहेत आणि तीन ते ती चार लसणाच्या पाकळ्या टाकून हे आपल्याला मीडियम फ्लेमवरती मऊ होऊसपर्यंत परतवून घ्यायचं आहे हे मऊ झाल्यानंतर यामध्ये एक टोमॅटो असा मोठा चिरून टाकायचा आहे त्याचसोबत चवीनुसार मीठ आणि चवीनुसार लाल तिखट टाकून हे परतवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी अर्धा कप पाणी टाकून घेत आहे अर्धा कप पाणी टाकून झाल्यानंतर याला मिडियम फ्लेमवरती एक उकळी याला द्यायची आहे आणि उकडी आल्यानंतर इथं गॅस बंद करून हे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे थंड झाल्यानंतर आता हे एका मिश्र मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात त्यानंतर यामध्ये दोन छोटे चमचे दही टाकून घ्यायचं आहे दही जास्त आंबट नको आहे तुम्हाला हे थोडंसं पातळ हवं असेल तर तुम्ही यामध्ये पाणी देखील टाकून घेऊ शकता आता हे आपण आता हे आपण मिक्सरमधून वाटून घेऊया म्हणजे याची बारीक पेस्ट बनवून घेऊयात तर पेस्ट इथं बनवून तयार झालेली आहे आणि मस्त अशी चटपटीत चटणी बनवून तयार झालेली आहे तुम्हाला इथे देखील द्यायची गरज नाही विना तडक्याची ही चटणी फार छान लागते आणि सकाळच्या गडबडीत आपलं हेल्दी असं पालक रव्याचं आणि चीजचा मस्त टेस्टी असा नाश्ता बनवून तयार झालेला आहे पालकपासून चीजपासून भरपूर प्रोटीन मिळतं त्याचसोबत ही चटणी एकदम चटपटीत बनलेली आहे हा नाश्ता बनवण्यात एकदम सोपा आहे आणि खाण्यात भरपूर टेस्टी आहेत तसंच पौष्टिकही आहे तर हा नाश्ता नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि त्याचसोबत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा